आणि अखेर एकनाथ शिंदेंनी हिंगोलीचा आपला उमेदवार बदलला. आजपर्यंत उद्धव ठाकरेंनी 21 जागा पदरात पाडून घेतल्या, तिथले उमेदवारही पक्के केलेत, तर शिंदेंनी मात्र फक्त 8 जणांची उमेदवारी फायनल केली होती. शिंदेंना स्वतःच्या मुलाच्या उमेदवारीवर सुद्धा आजपर्यंत शिक्कामोर्तब करता आलेलं नाहीये. अशातच एकनाथ शिंदेंनी हिंगोलीतनं हेमंत पाटलांना दिलेली उमेदवारी मागे घेऊन त्यांच्या ठिकाणी बाबूराव कदम कोहळीकर यांचं नाव जाहीर करण्यात आले. तर यवतमाळ वाशिम मधला वाद मिटवताना तिथनं भावना गवळी आणि संजय राठोड या दोन्ही नावांचा पत्ता कट करत राजश्री पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे. आता या कृतीतनं नाराज झालेल्या हेमंत पाटलांच्या पत्नीला उमेदवारी देऊन डॅमेज कंट्रोल केल्याचं वाटू शकतं, पण भावना गवळी नाराज झालेल्याच आहेत. तिकडे राठोडही नाराज झालेत आणि हिंगोलीतनं नाव माघारी घेतल्यानं हेमंत पाटील यांच्यावरही नामुष्की ओढवलीय. या दोन मतदारसंघात शिंदे गटानं घेतलेल्या निर्णयाचा नेमका काय फटका बसू शकतो हे आपण पाहणारच आहोत. मात्र तूर्तास तरी उमेदवार बदलून यवतमाळ वाशिम मधनं बाहेरचा आणि नवखा उमेदवार देऊन एकनाथ शिंदे नेमके कसे फसलेले आहेत पाहूयात या व्हिडिओतन. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू. उमेदवार बदलून आणि नवखा उमेदवार देऊन एकनाथ शिंदे फसलेले आहेत असं म्हणण्याचं पहिलं कारण म्हणजे एकनाथ शिंदेंना आणि शिंदेच्या शिवसेनेला महाशक्तीच चालवते हे सप्रमाण सिद्ध झालं. एकनाथ शिंदेंनी सुरुवातीलाच वेगळ्या नावाची घोषणा केली असती तरी सुद्धा शिंदेवरती बॅकफुटला जाण्याची वेळ आली नसती, पण हेमंत पाटलांचं नाव जाहीर करून ते माघारी घेण्याची वेळ शिंदेवर भाजपमुळेच आली आहे हे नक्की आहे. कारण हिंगोली ही भाजप लढवणार असा दावा सुरुवातीपासूनच भाजपकडून केला जात होता. भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी सुद्धा झाली होती. मात्र हेमंत पाटलांचं नाव जाहीर झालं आणि भाजपच्या केडरमधनं त्यांना मोठा विरोध व्हायला लागला. एकनाथ शिंदेंनी हिंगोलीचा उमेदवार बदलावा अशी मागणी भाजपच्याच केडरमधनं व्हायला लागली होती. साहजिकच शिंदेंनी हिंगोलीचा उमेदवार बदलला असता तर हे फक्त भाजपच्या दबावामुळे झालं हे पक्कं समजलं गेलं असतं. आणि आता तसंच घडलंय. दुसरीकडे भावना गवळी आपल्या तिकिटासाठी आक्रमक झाल्या होत्या, पण भावना गवळींना सुद्धा तिकीट नाकारण्यात आलंय. यामागे सुद्धा भाजप असल्याचंच बोललं जातं. शिंदेंकडे अधिकाधिक खासदार आहेत हे दाखवण्यासाठी आजपर्यंत भाजपला भावना गवळी पाहिजे होत्या. मात्र पुढच्या 5 वर्षांसाठी उमेदवारी देण्याची वेळ आली तेव्हा याच भावना गवळी भाजपला नको होत्या हे चित्र शिवसेनेच्या शिंदे गटाच्या नेत्यांना दिसून आलं. साहजिकच रवींद्र वायकरांपासून ते प्रताप सरनाईकांपर्यंत अशा अनेक आमदारांवर असणाऱ्या आरोपांमुळे त्यांच्या बाबतीत सुद्धा हीच वेळ येऊ शकते हे या निमित्ताने स्पष्ट झाले. असो, मूळ मुद्दा हाच आहे की भाजपच्या मागणीमुळे शिंदेंना हे निर्णय घ्यावे लागले आणि भाजपच्या समोर शिंदेंचं काहीही चाललं नाही. त्यामुळेच एकनाथ शिंदेंचं अथवा शिंदे गटाचं स्वतंत्र अस्तित्व नसून भाजपच्या इशाऱ्यावरती चालणारा तो एक गट आहे हेच सिद्ध होतं. आता उमेदवार मागे घेऊन शिंदे फसले असं म्हणण्याचं दुसरं कारण म्हणजे आमदारांच्या परतण्याचा धोका. बंड केल्यानंतर शिंदे सोबत आहे म्हणजे आपली उमेदवारी कन्फर्म आहे या जोशात शिंदे गटाचे आमदार आहेत, पण खासदारकीच्या तिकीट वाटपात झालेले फेरबदल पाहता गुवाहाटीला जाण्यासाठी साथ दिली म्हणजे उमेदवारी फिक्स झाली असं म्हणता येणार नाही हे खासदारांच्या तिकीट बदलावरून दिसून आले. शिंदे गटातल्या लोकसभेच्या जागेवर जसा भाजपच्या नेत्यांचा दावा आहे अगदी तसाच दावा अनेक विधानसभेच्या जागांवर सुद्धा आहे. साहजिकच स्टँडिंग आमदारांवर सुद्धा आपलं तिकीट कट होण्याची, आपला मतदारसंघ जागा वाटपात भाजपला किंवा अजित पवार गटाला सोडला जाण्याची भीती राहते. सर्वेमध्ये संबंधित उमेदवार मागे आहेत किंवा मतदारसंघात नाराजी आहे, फक्त या दोन कारणावरून आपलंही तिकीट कट होऊ शकतं याची जाणीव आता एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांना झालेली आहे. त्यातही तिकीट कट होऊ लागलं तर ठाकरे गटात परतण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याचं नाशिकच्या हेमंत गोडसेंकडे पाहून शिंदे गटाच्या आमदारांना लक्षात आलंच असेल. शिंदे गटात ही चलबिचल सुरू असून त्यामुळेच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा ठाकरे गटात परतण्याची आणि आपली उमेदवारी कायम ठेवण्याची हालचाल सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. ही गोष्ट घडू नये म्हणूनच आज ठाकरे गटातील 8 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा उदय सामंतांनी केलाय. थोडक्यात काय तर उमेदवारीच असेल तर कशाची महाशक्ती, त्यामुळंच आहे ती आमदारकी टिकवायची असेल तर ठाकरे गटात योग्य वेळेतच परतण्याची खेळी शिंदे गटाचे आमदार भविष्यात करू शकतात. आता उमेदवार बदलून शिंदे फसले असं म्हणण्याचं तिसरं कारण म्हणजे शिवसेना अथवा शिंदे हे दीर्घकाळ राजकारणी आणि पक्ष नाहीयेत हे नरेटिव्ह तयार होण्यास होणारी मदत. शिंदे हे लॉंग टर्म राजकारणी असतील असं नरेटिव्ह एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली त्या दिवसापासूनच सुरू करण्यात आलं. एकनाथ शिंदे हे हेमंत बिस्वा शर्मा यांच्याप्रमाणे भाजपसाठी कायमस्वरूपी मित्रपक्षाची भूमिका बजावतील,
भाजप शिंदेच्या स्वरूपात मराठा नेतृत्व समोर आणून लॉंग टर्म राजकारण खेळेल असं बोललं जात होतं. पण या दोन्ही गोष्टी फोल होताना दिसत आहेत. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे शिंदेची भाजपने केलेली नाकाबंदी. जर का एकनाथ शिंदे गटाच्या उमेदवारांबाबत अँटी इन्कम्बन्सी असेल तर ती भाजपच्या उमेदवारांबाबतीत सुद्धा असू शकते. पण पहिल्या वेळेत खासदार झालेल्या धैर्यशील माने मंडले अथवा हेमंत पाटील यांच्या नावाला अँटी इन्कम्बन्सी म्हणून विरोध केला जातो. मात्र त्याचवेळी लो परफॉर्मन्स असूनही भाजप आपले उमेदवार मात्र कायम ठेवतं. दुसरीकडे मतदारसंघातला विरोध हेच गणित पाहायचं झालं तर भाजपच्या अनेक उमेदवारांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्याच पक्षातल्या लोकांकडून विरोध झालाय. स्मिता वाघ यांना विरोध करत उन्मेष पाटील चक्क ठाकरे गटात गेलेत सुद्धा, तरी सुद्धा भाजपने आपला उमेदवार माघारी घेतलेला नाहीये. मात्र हेमंत पाटलांच्या उमेदवारीला फक्त इशारा दिल्यानंतर शिंदेंना उमेदवारी मागं घेण्यास भाजपने भाग पाडले. याच पद्धतीनं शिंदेंना कल्याण आणि ठाण्याचा प्रश्न देखील मार्गी लावता आलेला नाहीये. ठाणे लोकसभा भाजपने घेतली तर या पाठोपाठ शिंदेंचा बालेकिल्ला जातोय. ठाणे महानगरपालिकेच्या अर्थकारणावरचा कंट्रोलही सुटतो, तरी देखील भाजप ठाण्यासाठी आग्रही आहे. एकेकाळचे शिंदेचे विरोधक असलेल्या गणेश नाईकांचं नाव इथनं समोर येते. साहजिकच या गोष्टी भाजपने शिंदेंना बाजूला करण्याच्या दिशेने आखलेली रणनीती म्हणूनच पाहिल्या जातात. आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे पुढची 5 वर्ष पुन्हा मुख्यमंत्री होतील किंवा ते लॉंग टर्म राजकारणी ठरतील असं म्हणणं सध्या तरी फोल ठरतं. जर का शिंदेसोबत असणारी आमदारांची खासदारांची ताकदच भाजप आपल्याकडे खेचून घेणार असेल तर मात्र एकनाथ शिंदेचं उपयोगिता मूल्य देखील संपतच चाललंय असं म्हणावं लागतं. आता या गोष्टींचा फायदा उद्धव ठाकरेंनी मिळवला नाही तर आश्चर्य वाटेल. भाजपचा फायदा म्हणजे संपूर्ण शिवसेना भाजपकडे कधीच आली नसती. अशा वेळी शिंदेकडे जी सेना आली ती सेना ताब्यात घेतली तरी भाजप प्लस मध्ये राहते. अर्थात एक उमेदवार बदलणं आणि यवतमाळ वाशिम मध्ये संबंध नसणारा उमेदवार देणं या गोष्टीच एकनाथ शिंदे हे फसलेले आहेत असं म्हणण्यासाठी पुरेशा ठरतात. तुम्हाला काय वाटतं, उमेदवार बदलण्याचा शिंदेचा हा निर्णय भविष्यामध्ये शिंदेंना किती जड जाईल? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबुडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.